ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। सर्व गोविंदा पथकांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। या वर्षी जरा धमाल जास्ती आहे ना, गेले 2 वर्ष आपलं कोविड मध्ये गेले, पण या वर्षी आम्ही ठरवलं की हा गोविंदा गणपती नवरात्रोत्सव धूमधडाक्यात साजरा झाला पाहिजे आणि म्हणून गोविंदाला सार्वजनिक सुट्टी पण देऊन टाकली आणि त्यानंतर 10 लाखाचा विमा कवच देखील शासनाने निर्णय घेतला। हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट फ्री आपण केली, लागू नये गरज लागू नये काळजी घेऊन आपण सगळ्यांनी थर लावायचे सर्व गोविंदांनी, परंतु दुर्दैवाने घटना घडू नये आणि घडली तर त्याला तातडीने उपचार मिळावेत म्हणून आपण हा निर्णय घेतलेला। त्याचबरोबर या गोविंदाला गेल्या अनेक वर्षापासून साहसी खेळामध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये त्याचा सहभाग घ्यावा, अंतर्भाव करावा म्हणून मागणी होती आणि म्हणून गोविंदाचा देखील साहसी खेळामध्ये आपण अंतर्भाव करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। प्रो कबड्डी प्रमाणेच या ठिकाणी प्रो गोविंदा देखील पुढच्या वर्षापासून सुरू होईल। राम कदम तर काय, तो गोविंदाची गोविंदामुळेच राम कदम यांची ओळख आहे, बरोबर ना। हे बाल गोपाळ गोविंदा यांनी राम कदम यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आमदार बनवले बोलू का, या भागातल्या लोकांची सेवा केली, त्यांनी लोकप्रिय आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे। आजच्या या कार्यक्रमाला खासदार मनोज कोटक जी आहेत, आमदार आपले परागजी आहेत, अरे मंत्री महोदय मंगल प्रभात लोढाजी इकडे आलेले आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया आणि सर्व आयोजकांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आज सगळीकडे जातोय, उत्साह मोठा आहे, जबरदस्त लोक रस्त्यावर आहेत, तरुण सगळे, एक सांघिक खेळ आहे हा, एकजुटीचा खेळ आहे। तुम्ही अंड्या फोडताय 8 थर 9 थर 7 थर 10 थर, आम्ही अंडी नुकतीच फोडली 50 थरांची। गुवाहाटीपर्यंत जायला लागलं आम्हाला व्हाया सुरत, पण हंडी बरोबर फोडली। आता ते थर आणखी वाढत जातील। सगळ्या तुमच्या आशीर्वादामुळे बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे, सर्व जनतेचे, मोदी साहेबांनी आशीर्वाद दिले, सगळ्यांनीच आशीर्वाद दिले आणि आपले शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन झालं। मग या सरकारमध्ये जे आपले हिंदू सण आहेत, उत्सव आहेत, ते मोठ्या धडाडीने जल्लोषात साजरे झाले पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला। गणपती उत्सव देखील मोठ्या धूमधडाक्यात साजरे झाले पाहिजे म्हणून आम्ही सर्व अटी शर्ती बदलून टाकल्या आणि सर्व सोपं सुटसुटीत केलं आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। हे हिंदुत्वाची हंडी आहे ना आपली, हिंदुत्वाची हंडी, राम कदम मला बोलले, त्यांच्या बोर्ड पाठीमागे लावलाय आणि विकास जे आपले रखडलेले प्रकल्प जे आहेत हे देखील आपण पूर्ण करण्यासाठी ही दहीहंडी त्यांनी लावली आहे। नक्की उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी स्वतः आपल्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत या राज्याला विकासाकडे नेऊ, राज्याचे जे काही प्रकल्प रखडले ते पूर्ण करू आणि सर्व सामान्यांना न्याय देणारं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। तुमच्या सगळ्यांचं हे सर तुमचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, सगळ्यांचं आणि गोविंदाचं पण सरकार आहे आणि म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता। विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल।